स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझं मराठी युट्यूब चॅनल आपला नितीन ब्लॉग मध्ये। तर आज मी ब्लॉग घेऊन आलो आहे एका मंदिराचा। मी सूर्यकांत लायगुडे, जवळ येथील स्थानिक स्वयंभू टेकडीवर बरोबर या ठिकाणी आदिनाथाच्या मंदिरात उभे आहेत। या ठिकाणी या मंदिराच्या ठिकाणी पूर्वी एक गवळी बाबा म्हणून या ठिकाणी गायांचं रक्षण करणारा एक म्हणून या ठिकाणी एक छोटीशी दगडाच्या याच्यामध्ये एक मूर्ती होती। त्यानंतर या ठिकाणी कालांतरानंतर इथं शेतीचं डेव्हलपमेंट झाल्याच्या नंतर ही मूर्ती या ठिकाणी आदिनाथाचं हे ठाणं आहे असं तपस्वी या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी सांगितलं। या ठिकाणीच उजव्या हाताला इथे अखंड धुनी मंदिर आहे। ही मंत्रांनी पेटवलेली धुनी आहे। ही आज जवळजवळ 17 वर्ष झाली कंटिन्यू ती त्या पद्धतीने चालू आहे। तर या ठिकाणी बरेचसे तपस्वी होऊन गेले जे धुंडीमध्ये 12 वर्षाच्या नंतर जे पारुंड्याला बदली करतात त्या ठिकाणचे पेरयोगी अश्विननाथ बाबा आणि त्यांचे सहकारी रामेश्वरकरचे काही साधू संत या ठिकाणी आले आणि त्यांनी ती मंत्रांनी पेटवलेली अखंड धुनी अर्धा सूर्य अस्त होत असताना त्यावेळेला ती आपोआप अग्नी प्रज्वलित झाला आणि त्या ठिकाणापासून अजून सेवा ती त्या ठिकाणी सतत चालू आहे। तसेच त्याच्या खाली काळभैरवाचे ते एक ओंकारेश्वराच्या जंगलातच ती झाडं फक्त भेटतात। या ठिकाणी पूर्वीपासून आमच्या आजोबा पंजोबाच्या काळापासून ते आठवतंय की ते तेवढंच एकमेव झाड होतं आणि आहे त्याच कंडिशनमध्ये होतं। पूर्वी या ठिकाणी आज ते तपस्वी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे या ठिकाणी काळभैरवाचं ठाणं आहे आणि त्याच्या अलीकडे त्यांनी जी जागा दाखवली ती अखंड धुनीचं त्यावेळेला ती धुनीची आम्ही 2.25 हात खाली उकरल्यानंतर त्या ठिकाणी 2 घमेली भस्म मिळालं। तर ते भस्म त्या बेडमध्ये आम्ही त्या ठिकाणी सुरक्षित आतमध्ये अंथरून त्याच्यावर असे बेड बनवलेले त्या बेडच्या ठिकाणी आम्ही पादस्पर्श करत नाहीत कोणी आणि ती कंटिन्यू त्या याच्यापासून 2004 सालापासून ती हे झालेली आहे आतापर्यंत। त्याच्यानंतर खाली काळभैरवाचं वाट्याच्यानंतर एक महाकालीचं ठिकाण आहे पण ते गुप्त स्वरूपात। त्या तपस्व्यांचं असं म्हणणं आहे की पूर्वी या ठिकाणी जे 84 सिद्ध ज्यावेळेला नाथपंथामध्ये मीननाथाला ज्यावेळेला उपदेश करण्यासाठी मच्छिंद्रनाथांनी सिंहद्वीपामध्ये नेताना ते या ठिकाणी ते स्थायिक झाले होते। एक दिवस 2 दिवस थांबले असतील। या ठिकाणी ती जालिंद्रनाथाची धुनी तीच शिवगोरक्ष धुनी म्हणून या ठिकाणी प्रगट आहे आणि खाली स्वयंभूचं ती त्या पिंडीला 3 धार आहेत पाण्याचे। एक पूर्वेकडे धार आहे, एक उत्तरेकडे आणि एक दक्षिणेकडे अशा 3 धार आहेत। हे त्रिपिंड अशी या ठिकाणी ती पिंड सदृश्य दगडाच्या आकारातून त्या धार आहेत, या कंटिन्यू धार आहेत। एक हॉर्सपॉवरची मोटर लावली तरी ती तासाभरात उपसत नाही पाणी। ती फार अतिशय म्हणजे आज ज्यावेळेला पिंड निघाली त्या दिवसापासून अजून ती कंटिन्यू धार तशीच चालू आहे। या ठिकाणी असं हे पवित्र क्षेत्र आहे, याला ते स्वयंभू महादेवाचं जवळच्या स्वयंभू महादेव म्हणून प्रगट झालेले आहेत त्या ठिकाणी आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सगळं काही आहे देवस्थानाचं। त्या तपस्व्यांनी सांगितलंय का या ठिकाणी ही अशी 84 झाडं ज्यावेळेला उत्पन्न होतील त्या याच्या काळभैरवाच्या ओट्याच्या जे याच्या जागेत जे झाड आहे ते झाड अशी 84 झाडं ज्यावेळेला हे होतील त्यावेळेला इथं सगळे सिद्ध प्रकट होतील त्या ठिकाणी ते तपश्चर्येला बसलेले तर ते प्रगट होतील असं हे ठिकाण आहे। तुम्ही आवर्जून या। हा, तुम्ही आवर्जून यायला पाहिजे इथे दर्शनासाठी। सर्वांनी दर्शनासाठी आवर्जून या आणि या संधीचा लाभ घ्या। या ठिकाणी नाथपंथी अतिशय महत्वाचं ठिकाण आहे तर या ठिकाणी सर्वांनी अशी नम्रतेची विनंती। तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला जरूर प्रेस करा आणि ऑल सिलेक्ट करा। चला तर मग भेटूया पुढच्या ऐतिहासिक गावामध्ये।